नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बार्शी तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सर्व समाजाच्या कामासाठी कटिबद्ध आमदार राजेंद्र राऊत यांचे आश्वासन. वीरशैव समाजाच्या स्मशानभूमीला भेट देऊन कामाची केली पाहणी. आता बातमी विस्ताराने. वीरशैव लिंगायत समाजाचे प्रश्न, समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच वीरशैव लिंगायत स्मशानभूमीची सुधारणा सुशोभीकरण करण्यासाठी माझा हातभार लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे आश्वासन आमदार राजेंद्र राऊत यांनी दिलं आहे. बार्शी शहरातील वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे आमदार राजेंद्र राऊत व वीरशैव लिंगायत समाजाचे पदाधिकारी समाज बांधव यांच्यामध्ये बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या पूर्वी आमदार राजेंद्र राऊत व लिंगायत समाज बांधवांनी स्मशानभूमीमध्ये सुरू असलेल्या सुधारणा सुशोभीकरण याची संपूर्ण पाहणी केली. यावेळी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की वीरशैव लिंगायत समाजानं या बैठकीला मला बोलावून माझ्यावर विश्वास ठेवून आपल्यासोबत काम करण्याची संधी दिली, त्यामुळे मला या ठिकाणी मन मोकळे करण्याची संधी दिल्यानं त्यांनी समाजाचे आभार मानले. वीरशैव समाजाच्या वतीनं स्मशानभूमीतील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, पुरेशा प्रकाशासाठी नवीन दोन हायमास दिवे लावणे, प्रवेशद्वाराची नवीन आरसीसी कमांड करण्याची मागणी आमदार राऊत यांच्याकडे केली आहे. लिंगायत समाजाच्या या मागण्या लवकरच पूर्ण करणार असून त्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं राऊत यांनी सांगितलंय. या बैठकीस नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडके, नगरसेवक प्रशांत कथले, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मणगिरे, मल्लीनाथ गाडवे, आप्पासाहेब गुडे, आप्पासाहेब साखरे, नागजी लांबतुरे, अनिल बेणे, नगरसेवक रोहित लाकाळ, मल्लिकार्जुन धारूरकर, बंडू वाईकर, राहुल नांदेडकर, महेंद्र कथले, संदीप मठपती, धनु धारूरकर, महेश गुडे, विवेकानंद देवणे, प्रवीण पावले, रवींद्र मैंदरगीकर, हेमंत शाहीर, बापू धारूरकर, राजा स्वामी, नितीन बकाल, विलास नकाते, गणेश वाघमारे, सुनील फल्ले, अनिल क्षीरसागर, बाळासाहेब गाताडे, योगेश गाताडे, लिंगायतवाणी, गवळी, तेली, कोष्टी, माळी इत्यादी समाजबांधव यावेळी उपस्थित होते. पहा काय म्हणाले आमदार राजेंद्र राऊत. प्रतिनिधी तानाजी घोडके यांचा रिपोर्ट. होतीने या ठिकाणी मला समाजाचे अध्यक्ष आदरणीय रेड्डी आपणही गेल्या 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की राजाभाऊ तुम्ही जरा लिंगायत स्मशानभूमीला भेट द्या आणि तिथल्या अडीअडचणी थोड्या समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे आज या ठिकाणी आपण, मलाही वाटलं होतं की आपण तुम्ही आपण 4-5 जण जरा थोडं सर्व समाज बांधवांना पण या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे. आजच्या या बैठक प्रसंगी उपस्थित बार्शी शहराचे प्रथम नागरिक ॲडव्होकेट आशिषभाई तांबोळे, समाजाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय रेणके आप्पा, प्रशांत तपले मालक, सजमान लांबतुरे, उपस्थित सर्व लिंगायत समाजातील सर्व बांधव आज या ठिकाणी या बार्शी शहरामध्ये तालुक्यामध्ये काम करत असताना आदरणीय आप्पा विषय कुठलाही राजकीय, मग तुम्ही सांगितलं की हा राजकारणाचा कुठला विषय नाही, परंतु एक लहानपणापासूनच एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून मी या तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये काम करतोय आणि निश्चितपणानं सर्व समाज बांधवांना म्हणजे त्याच्या प्रत्येकाच्या मानसन्मान घेऊन त्यांना बरोबर घेऊन चालणं, मग कुणीही लोक मी असेल किंवा माझ्या अगोदर ज्यांनी काम केलं असं सगळ्याच लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे. प्रत्येकाने आपापल्या परीनं या तालुक्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपला भाग असेल. आता आपण शहरामध्ये पण पाहतो की जवळपास आता पूर्वी भुयारी गटरीचं काम आणि रस्त्याचा गोंधळ आणि खास करून मधला टापू राहिला होता ज्या ठिकाणी लिंगायत समाजाचं प्रभुत्व आहे आणि एक धबधबा आहे अशा ठिकाणचे रस्ते राहिले. माणसाच्या मनामध्ये असा गैरसमज झाला की मुद्दामून काय रस्ते ठेवलेत का. पण आता मला जाताना येताना मी थांबतोय समाधान सांगण्याचे चेहरे हासरे दिसायला लागलेत, कारण भुयारी गटरीचं काम पुढं जसं होईल तसं पाठीमागणं रस्ते करणं गरजेचं होतं आणि सुंदर असे सगळे पैकी जारी मी भाषणात पण सांगत होतो की 100% सगळ्या वर कॉरिडॉर दिल्यात, फक्त भुयारी गटरीचा आडवा रस्ता तर एकदम कॉन्क्रीटचा कधी सुद्धा आमच्या बाळासाहेबाला तर नुसतं स्केटिंग सुद्धा खेळता येईल अशा पद्धतीचा
रस्ता केला बाळासाहेब तिथं आणि एकदम सुंदर असे गुळगुळीत रस्ते त्या ठिकाणी केलेले. बार्शी शहरामध्ये विकासाची गोडदोड आता तसं पाहायला गेलं तर कोरोनाचा काळ आहे, सगळ्यांच्या मनामध्ये शंका होती की निधीचं काय होणार, पण एक कला अंगात असल्यामुळं बऱ्याच अंशी निधी आता मध्यंतरी सुद्धा आणखी 14.5 कोटी रुपयाच्या कामाला मंजूर दिलेले आहे. सगळे पैकीच्या पैकी शहरातल्या अंतर्गत जे मेन रस्ते आहेत ते करून आपण अविकसित भागामध्ये सुद्धा आपण आता मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू केली आहेत. प्रसन्नच आता गणेश मंडळाला ती स्मशानभूमी डेव्हलप करण्याकरता दिली, त्यांनी एक नाव लौकिक केलं, त्याला चांगलं ISI मार्क सुद्धा त्याला मिळाला. त्याचबरोबर लिंगायत समाजाच्या सुद्धा एक भावना होती आणि या ठिकाणी पलीकडे सुद्धा हिंदू स्मशानभूमी आहे, सोलापूर रोडला स्मशानभूमी आहे. कारण शेवटी मनुष्य जीवन जगत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळीच माणसं दुःखी होऊन जात असतात आणि तो परिसर पण चांगला प्रसन्न असावा, त्या ठिकाणी झाडी झुडपं सुखसोय असावे सगळ्याचीच भावना असते. आणि त्या अनुषंगानं मुस्लिम स्मशानभूमी असेल, हिंदू स्मशानभूमी असेल, त्याचबरोबर लिंगाय स्मशानभूमी, आता आम्ही मध्यंतरी पण वैदू स्मशानभूमी आणि वसुदेव डवरी समाजाची ख्रिश्चन समाजाची स्मशानभूमी त्याला सुद्धा आम्ही पुढं आता मनावर घेतलेला आहे, त्यासुद्धा कामाचे अंदाजपत्र तयार केलेले आहेत. आणि त्या अनुषंगानं सगळा समाज व्यक्तिगतरित्या झटत असताना आज रिमालकांनी या ठिकाणी शेड दिलेला आहे. समाजामध्ये सगळे उद्योजक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, प्रत्येकाने आपापल्या परीनं या ठिकाणी योगदान देऊन हा परिसर एकदम चांगल्या पद्धतीचा केलेला आहे. या अगोदरही वॉल कंपाऊंडचा विषय असेल, आपणही निरोप दिला ताबडतोब याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर आता अंतर्गत काही रस्ते आहेत त्या ठिकाणची मागणी आहे की डांबरीच्या ऐवजी कॉन्क्रीटचे रस्ते निश्चितपणानं लवकरात लवकर आपण 2 दिवसात त्याचं इस्टिमेट वगैरे करायला पाठवून देतो. इथल्या समोरच्या कमानीचा विषय आहे, त्याचबरोबर 2 हायमास्टर विषय आहे. हे तिन्हीच्या तिन्ही कामाची 100% जबाबदारी माझी आणि माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे लवकरात लवकर, आता आज बोललोय वर्षान होईल असं नाही, एकदम फास्ट कशा पद्धतीनं लवकरात लवकर ह्याची सुरुवात. आणि उद्या परवा दिवशी मी सगळे इंजिनियर वगैरे इस्टिमेट करायला तुमच्याकडे पाठवतो, तुमचं तुम्ही सगळं हे इस्टिमेट वगैरे करून घ्या, कमानीचं पण काम, लाईटचं पण काम करू. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपण राजकारण थोडं बाजूला राहू द्या, पण मायाबद्दल एक गैरसमज फार पूर्वी पण होत होता की बाबा राजगुरू काय आणि इथं कुठल्याही मी का परवा दिवशी सुद्धा बोलता तुम्हाला बोललो नाही. ह्याच्या अगोदरची पण माझी भावना भूमिका आहे, या ठिकाणी एकदा मतदान झालं की विषय राजकारणाचा संपला. काही गोष्टी अशा घडत होत्या किंवा कोणी मायाबद्दल गैरसमज पसरत होतं, कृपया कधीही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या, पण विकासाचं काम आणि आपली प्रेमाची नाती ही कायमस्वरूपी या तालुक्यात राहण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच हातात हात मिळून या ठिकाणी काम करायला हरकत नाही. आणि जर आपण असं सगळ्यांनी मिळून केलं आणि सगळा विचार जर असा या तालुक्यामध्ये आला तरच तालुक्याची भरभराटी होणार आहे, तालुका प्रगतीपथावरती जाणार आहे. सगळ्यांनी या बार्शी तालुक्याला एक चांगली परंपरा आहे, सगळ्या जाती धर्मातील नागरिकांनी एका कुटुंबासारखं आतापर्यंत आयुष्य काढलेलं आहे. सगळ्यांनीच एका आईच्या लेकरासारखं या तालुक्यामध्ये वागावं राहावं, सगळ्यांनी एकामेकाच्या सुखदुःखामध्ये सगळ्यांना बोलावं. आपा मी आपल्याला सगळ्या समाजासमोर शब्द देतो, हे काही काम रस्त्याचं आहे, कमानीचं आहे, वॉल कंपाऊंडचा विषय किंवा लाईटचा, हा काय फार ई विकासाचं काम आहे. नगरपालिका आमदार कोट्यातनं ही कामं मी करून देणारच आहे. इथे सरकारचा निधी आहे, सरकारचा एक मी प्रतिनिधी आहे, मी माझ्या काही किशातनं नाही करायला लागलो, पण गव्हर्नमेंटच्या योजना प्रत्येक तळागाळातील किंवा प्रत्येक समाजापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे. पण मी आज या ठिकाणी सगळ्या समाजासमोर सांगतो, माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याची समाजातील कुठल्याही व्यक्तीला कुठली गरज असेल किंवा कुठलं काम असेल तर राजकारणात काय का असं ना तिकडं काय कोण कुठं आहे आपल्याला काही माहीत नाही, पण जर एखाद्याचा कुठला विचार आहे आणि त्याचं काम माझ्याकडनं होत आहे पण त्यांनी सांगितलंच नाही तर त्या बिचाऱ्याचं कुणाचं नुकसान होऊ नये याकरता कुणाचं जरी कुठलं काम माझ्या लेवलला असेल. कारण अडचण अशी होती, मी आता बऱ्याच अंशी काम करताना एक कार्यकर्ता आहे, लांब खालच्या घटकापर्यंत माझं बाळासाहेब लक्ष असतंय, एखादं काम तो या माणसाचं पण तो एखाद्या विरोधी पार्टीतला असं गणलं जातं किंवा समाज म्हणून नाही, 2 पार्ट्या जरी खेड्यात असल्या आपण, आता एखाद्याला कुठं तरी सर्व्हिसचा विषय असतो किंवा कुठलं तरी नोकरीचं किंवा कुठलं तरी बँकेचं असतंय,
आणि ती माणूस काय म्हणतो आता मी राजा बोला विरोध केला आणि मी कसं जाऊ काम सांगायला पण ते काम असं असतं की ती त्या पदावर शेवटी बसलेल्या आमदाराशिवाय होतच नसते आणि असं काम जर ते माणूस जर तसं मनामध्ये शंका आणली की मी गेल्यावर माझं काम होईल का अशी कधी शंका बाळगायची नाही उलट जर एखादं काम झालं भले त्यांनी राजकारणात कोणाला मत द्यायचं तो भाग वेगळा त्याच्या त्याच्या पसंतीचा शेवटी जे त्याचा लोकशाहीतला अधिकार आहे पण त्यांनी मला हक्कानं समाजातली काय कामं अशी असतील तर मला हक्काने सांगावे की जेणेकरून बाबा मनामध्ये शंका न बाळगता त्याचं काम जर होणार असेल आणि माझ्यापर्यंत नाही पोहोचलं आणि त्याचं काम नाही झालं तर ते अत्यंत दुर्दैवाची बाब होईल तर भविष्य काळामध्ये इतरही कुठली कामं असतील तर माझ्यापर्यंत पोहोचवा माझं माझं काम करून देण्याची माझी निश्चितपणानं जबाबदारी असेल आणि प्रामाणिकपणानं निस्वार्थ भावनेनं काम करून देण्याचा मी शब्द सर्व वीरशोक लिंगायत समाज बांधवांना या ठिकाणी देतो. सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.